नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जैविक नत्र स्थिरीकरण योजना कृषी महाविद्यालय पुणे यांच्या माध्यमातून ट्रायकोडर्मा प्लस या जैविक प्रतिरोधी बुरशीबद्दल जाणून घेऊया. या बुरशीचा वापर करून फ्युझेरियम, पिथियम, फायटोप्तोरा या बुरशींचे नियंत्रण करता येते. ट्रायकोडर्मा प्लस ही ट्रायकोडर्मा बुरशीपेक्षा अधिक प्रभावी ठरते, कारण यामध्ये आपण ट्रायकोडर्माच्या प्रजातींचा एकत्रितरित्या वापर करतो. कृषी महाविद्यालय पुणेतर्फे बनवण्यात येणाऱ्या ट्रायकोडर्मा प्लसमध्ये 5 प्रजातींचा वापर केला जातो. ट्रायकोडर्मा प्लसचा वापर पिकांसाठी कसा करावा हे आता आपण जाणून घेऊया. बीज प्रक्रिया, माती प्रक्रिया, अळवणी आणि रोप प्रक्रिया याद्वारे आपण ट्रायकोडर्मा प्लसचा वापर पिकांसाठी करू शकतो. पाण्याने बियाणे ओलसर करून प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम प्रमाणे पेरणीपूर्व चोळावे किंवा प्रति लिटर पाण्यात 5 ग्रॅम पावडर मिसळून त्यात रोपाची मुळे 15 मिनिटे बुडवून नंतर पुनर्लागवण करावी. ट्रायकोडर्मा प्लसचे फायदे: बियाण्यांची उगवण शक्ती वाढवून पिकाची जोमदार वाढ होते. सूत्रकृमी प्रादुर्भावाने मुळे कुजल्याने होणाऱ्या मर रोगापासून दीर्घकाळ संरक्षण मिळते. बऱ्याचदा रोपवाटिकेतील रोपे अचानक माना टाकतात आणि या रोगांसाठी फ्युझेरियम, पिथियम, रायझोक्टोनिया बुरशी कारणीभूत ठरतात. त्यांच्या नियंत्रणासाठी पर्यावरण पूरक पर्याय म्हणजेच ट्रायकोडर्मा प्लस. ट्रायकोडर्माची कार्यपद्धती: ट्रायकोडर्मा ही बुरशीच्या धाग्यांना विळखा घालून त्यातील पोषक द्रव्ये शोषून घेते. परिणामी रोगकारक बुरशींमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि जीवनसत्वांची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे त्यांची वाढ खुंटते आणि यामुळे ट्रायकोडर्मा प्लस ही अतिशय उपयुक्त ठरते. ट्रायकोडर्मा प्लसचा उपयोग आपण कापूस, तूर, हरभरा, भुईमूग, सूर्यफूल, डाळिंब, फुलझाडे, वेलवर्गीय पिकांसाठी करू शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही याचा वापर नक्की करून पहा.